आज सुमारे 11 दरम्यान एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा कसायांकडून झालेला आहे. भिंगार कॅम्पमधून यशस्वी कारवाई करत निघालेले गौरक्षकांमध्ये 3 गौरक्षकांना एकटा धरून या कसायांनी हमला केलेला आहे. त्याच्यामध्ये 3 गौरक्षक हे प्रमुखरित्या एकदम गंभीर प्रकाराचे जखमी झालेले असून त्यांचे मोबाईल हिसकून घेतलेले आहे व त्यांना गंभीरपणाची मारहाण केलेली आहे. आज सिव्हिलमध्ये त्यांना घेऊन आलो असून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आणि हालाकीची आहे. भारतामध्ये गऊ हत्या प्रतिबंध कायदा असूनही पोलिसांसमोर या कसायांकडून गौरक्षकांना धमकी दिली जाते व त्यांना मारहाणीची एक धमकी देऊन पोलीस प्रशासनाचं कुठलेही भय न बाळगता यांच्यावर हमला केला जातो. हे त्वरित कुठं ना कुठं थांबवण्यात यावं, अन्यथा गौरक्षक याच्या विरोधात आंदोलन छेडतील याची मी पोलीस प्रशासनाला सूचना करतो. मी प्रशासनाला विनंती करतो की अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याला नजरअंदाज न करता यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी व गौरक्षकांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा.